नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने रुचकर चवीचा पौष्टिक असा ज्वारी पिठाचा ढोकळा बघतो आहे. ज्वारीची भाकरी तर आपण नेहमीच खातो आणि नेहमी ज्वारीची भाकरी खाऊन जर कंटाळा आला असेल तर वेट लॉससाठी किंवा डाएटमध्ये हा तुम्ही ज्वारीचा ढोकळा नक्की ट्राय करू शकता. परफेक्ट आणि पौष्टिक रुचकर चवीची अशी ही रेसिपी बनून तयार होते. नाश्त्यामध्ये सुद्धा हा ढोकळा तुम्ही बनवू शकता. बघा किती छान जाळीदार, मऊ आणि स्पंजी बनून तयार झाला आहे. रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर सांगितल्याप्रमाणे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आता 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घालते. एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं आहे. यामध्ये रवा घातला आहे, जाडसर रवा आहे, बारीकही वापरू शकता. 1/2 वाटी रव्यामुळे ना छान भुसभुशीत असा ढोकळा होतो, चिकटसर होत नाही. 3 चमचे साखर घातली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आंबटपणाकरता दही वापरलं आहे. दही छान अतिशय आंबट आहे त्यामुळे 1/2 वाटी घेतलं आहे. दह्याऐवजी ताकही वापरू शकता. रंग येण्यापुरती यामध्ये हळद घातली आहे. बिना हळदीचाही ढोकळा करू शकता. आता यामध्ये ना 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे, म्हणजे छान नरम मॉइस्ट असा ढोकळा बनून तयार होतो. आता वरतून थोडंसं पाणी घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे सर्व साहित्य ना आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. फिरवताना जर अधूनमधून पाण्याची गरज पडली तर पाणी यामध्ये टाकू शकता. मी आणखी यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेतलं आहे. बघा अतिशय झटपट आणि गाठी न होता सैलसर असं एकसारखं सरसरीत बॅटर इथे बनून तयार झालं आहे. आता हे झाकून ना आपण 5 मिनिटासाठी असंच ठेवून देऊया, म्हणजे यातला जो रवा आहे ना तो छान भिजला जाईल, फुलून येईल. बॅटर छान भिजलं आहे. यामध्ये मी 1 सॅशेट इंडो फ्रूट सॉल्ट घालते, लेमन फ्लेवरचं. याने ढोकळा छान जाळीदार होतो आणि छान स्पंजीसुद्धा होतो. मस्त हे बॅटर फुलून येतं. थोडंसं पाणी घालून इनो ॲक्टिवेट केला. सर्व मिश्रणाबरोबर एकदा मिक्स करून पुन्हा मिक्सरला फिरून घेतलं, म्हणजे छान एकसारखा सोडा जो आहे ना तो मिक्स झाला आहे, सॉरी इनो मिक्स झाला आहे. आणि ज्या ताटामध्ये ढोकळा लावायचा आहे त्याला मी तेल लावून छान तयार करून घेतलं आणि यामध्ये बॅटर ओतलं आहे. आता ह्या कढईमध्ये मी ढोकळा लावणार आहे. 2 ग्लास पाणी कढईमध्ये ठेवलं आहे आणि माझं ताट ह्या पाण्याच्या वर ह्या कढईमध्ये बरोबर सेट होतं, त्यामुळे मी असं स्टँड इथे वापरणार नाही आहे. जर तुम्ही डब्यामध्ये किंवा टीनमध्ये जर हा ढोकळा लावणार असाल तर अशा प्रकारे स्टँड वापरू शकता. तर बघा पाण्याच्या वरती आणि बरोबर कढईला लागून असं हे ताट बसलेलं आहे, त्यामुळे स्टँड वापरलेलं नाही आहे. आता यावर झाकण पालथं घालून साधारण 15 ते 20 मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर हा ढोकळा आपण वाफून घ्यायचा आहे. तर इथे 15 ते 20 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घेतलं आणि यामध्ये ना सुरी टाकून बघते. आता शक्यतो ज्वारीचं पिठाचा जो ढोकळा आहे ना याला बऱ्यापैकी सुरीला मिश्रण लटकूनच येतं, जरी हा ढोकळा तयार झाला असेल तर. 15-20 मिनिटात ढोकळा तयार होतो. थंड करायला बाजूला ठेवून दिला आहे. आता एका मोठ्या पळीमध्ये तडका तयार करून घेते ढोकळ्याकरता. 1 मोठा चमचा तेल गरम केलं आहे. यामध्ये कडकडीत मोहरीची फोडणी घातली आहे. तेल छान तापलेलं आहे त्यामुळे या तेलावरसुद्धा जाळ आला आहे. आता या स्टेजला ना मी गॅस बंद केला कारण तेल खूप तापलेलं आहे. त्याचप्रमाणात यामध्ये जिरं घातलं आहे. जिरं छान फुललं आहे. थोडंसं तेल थंड होऊ दिलं आणि मग यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घातले जेणेकरून ते जळणार नाही. आणि यासोबत पांढरे तीळसुद्धा घातले. कडकडीत फोडणी तयार आहे आणि ढोकळासुद्धा थंड झाला आहे. कडा याच्या लूज करून एका ताटामध्ये हा ढोकळा मी पालथा करून घेतला आहे. तर बघा कापतानीच तुमच्या लक्षात येत असेल किती छान हा स्पंजी बनून तयार झाला आहे. दिलेली कडकडीत अशी फोडणी ह्या ढोकळ्यावर देते मी. जितकं तुम्ही मोहरी आणि तीळ यामध्ये वापरणार तितकाच हा ढोकळा खायला छान चविष्ट आणि खमंग लागणार. वरतून थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली आहे. मग कधी करताय हा पौष्टिक असा ज्वारी पिठाचा ढोकळा? केल्यानंतर ना कसं झाला हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका. तसेच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.